महाविकास आघाडीचं सरकार पडतंय याचं मला अजिबात दुःख नाही, कारण आम्ही 2 महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पाशवीवृत्ती दाखवून सरकार हस्तगत करत आहे, भाजपकडून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं जात आहे, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. भाजपकडे ED, CBI, इन्कम टॅक्स हे 3 कार्यकर्ते आहेत आणि याच माध्यमातून या सगळ्या उलथापालथी होत आहेत हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडी सरकार पडतंय याचं मला अजिबात दुःख नाही, कारण आम्ही 2 महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट होतं. परंतु ज्या पद्धतीनं ते पाडलं जातं आहे, विशेषतः भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल आणि आता महाराष्ट्र असेल अशी सरकारं पाडतं आहे आणि पाशवी वृत्ती दाखवून सत्ता हस्तगत करतंय, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. मी सातत्यानं सांगत आलेलो आहे की भारतीय जनता पक्षाकडं ED आणि इन्कम टॅक्स, त्याचबरोबर CBI ही 3 अतिशय प्रभावी असे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच या सगळ्या उलथापालथी होतात हे स्पष्ट आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.